नक्कीच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे, त्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे. नक्कीच आपला करंजळे हा मोठा शहर आहे, त्या शहराप्रमाणे विकसित होतो तशीच आपल्यासाठी केंद्राचे नरेंद्र मोदी साहेब यांचे विकास जसा झाला तसं आपला करंजळेचाही विकास करायचा आहे. करंजळे एक शहर मोठं वाढत आहे, त्या वाढत्या याच्यामध्ये आपल्या करंजळेच्या अनेक समस्या आहेत. नक्कीच आपण एक वर्षामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत, जसं रस्त्याचं काम असलं झाला तरी पाण्याचा प्रश्न. आपण आता मागच्याच महिन्यामध्ये मीटिंग घेतली शुळकोशी, शुळकोशी मीटिंगमध्ये आपण हेटवणा धरण्याचं पाणीही चालू केलेलं आहे, तरी आपण एक नवीन सेक्टर 6 ची एक लाईन घेतलेली आहे. ते अनेक असे प्रश्न आहेत, नक्कीच आपले आमदार महेश बालदी साहेब तसे प्रशांत यांच्या मार्गदर्शन आपण पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करू. तसेच आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपले उमेदवार श्रीरंग आप्पासाहेब बाने यांना आपण जाहीर पाठिंबा करून आपण आपल्या अबकी बार 400 पारमध्ये आपले उमेदवार श्रीरंग आप्पासाहेब बाने यांना आपल्याला प्रचंड मतांनी उमेदवार निवडून द्यायचं आहे. त्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे मला, आणि नक्कीच आम्ही करंजाडेवासी सर्व एक मताने श्रीरंग आप्पासाहेब बाने यांना आपले धनुष्यबाण निशाणी त्या निशाणी बाजूचं बटन दाबून सर्वांना प्रचंड मताने विजय करू. मी सर्वांना एकजुटीने सांगतो की आपल्याला प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे, त्यामुळे सर्वांची साथ पाहिजे. 13 मेला आपण धनुष्यबाण बाजूचं बटन दाबून आप्पासाहेबांना यांना विजय करायचे, त्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे. धन्यवाद. उपाध्यक्ष बळीराम मातेसाहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय की ह्याच्या या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि तुम्हाला सर्वांचे लोकप्रिय आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं देखील ह्याच्या या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपलं या ठिकाणी स्वागत करतोय. आणि मी बळीराम मात्र आपणास विनंती या ठिकाणी करतोय की या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करायचं. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या इथं हार्दिक स्वागत. मित्रांनो, येत्या 13 मेला लोकसभेची निवडणूक आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या महायुतीची सभा इथे आयोजित केलेली आहे आणि या सभेला उपस्थित पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब इथं उपस्थित आहेत. त्याच्यानंतर समीर केनी साहेब, राजेंद्र पाटील साहेब आणि इथं आलेले सर्व मान्यवर. मित्रांनो, येत्या 13 मे रोजी लोकसभाची निवडणूक आहे. आपण मावळ मतदारसंघामध्ये आहोत आणि आपल्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पासाहेब बारणे हे आपल्या या मतदारसंघातून उभे आहेत आणि आपल्या महायुतीची निशाणी आहे धनुष्यबाण. आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. मित्रांनो, आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार. मित्रांनो, ही आपल्या पक्षाची भूमिका आहे आणि आता आपल्याला ह्या पुढेच जायचं आहे, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीत 400 पार करायचं आहे. त्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायची आहे, घरोघरी जाऊन मतदारांना आणायचं आहे आणि आपले उमेदवार कसा प्रचंड बहुमताने निवडून येतील यासाठी आपण काम करायचं आहे. मित्रांनो, मागील 5 वर्षामध्ये आपल्या मोदी साहेबांनी आपल्यासाठी 54 योजना आणलेल्या आहेत. त्यातल्या योजना, काही योजना मी तुम्हाला सांगतो. मागील 5 वर्षापासून
गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देत आहेत मोदी साहेब, आणि पुढील 5 वर्षासाठी सुद्धा आपल्याला मोफत अन्नधान्य मोदी साहेब देणार आहेत। दुसरी योजना जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, ही प्रत्येक गावात चालू आहे। आपल्या गावात सुद्धा आपल्या सरपंचाने ही योजना आणलेली आहे, आणि प्रत्येक घरात पाणी कसा जाईल, नळ कसा येईल हे ते बघत आहेत। त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, म्हणजे गोरगरिबांसाठी घरं द्यायची। आतापर्यंत 10 वर्षात मोदी साहेबांनी कोटीच्या वर कित्येक कोटी घरं दिलेली आहेत, आणि अजून पुढचा त्यांचा संकल्प आहे का गोरगरिबांना जास्तीत जास्त मोफत घरं देऊ। त्याच्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सिलेंडर योजना, महिला वर्गांसाठी खास योजना आहे। महिला वर्गाला माहिती असेल का उज्ज्वला गॅस सिलेंडर योजना ही आपल्याकडे असते आणि स्वस्तामध्ये गॅस मिळतो, ही योजना मोदी साहेबांनीच आणलेली आहे। त्याच्यानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, ही सुद्धा महिलांसाठी आहे। बचत गटाच्या माध्यमातून किंवा स्वतःचं काय काम धंदा करायचा असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळेल आणि त्याच्यासाठी आपल्याला घरगुती धंदा करता येईल। प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, 4 दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांनी एक योजना आणली, 70 वर्षाच्या वरील जी लोक असतील त्यांना मोफत दवाखाना हॉस्पिटलची सोय होईल अशी एक योजना आणलेली आहे। अशा या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 54 वर योजना आणलेली आहेत आणि त्याचा लाभ आपल्याला होत आहे। म्हणून आपल्याला परत माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहेत। मित्रांनो, 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आपल्या देशामध्ये आले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळेला 370 कलम रद्द झाला, तिहेरी तलाक कायदा पास केला आणि मुस्लिम महिलांचे प्रश्न त्या मार्गी लागले, लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळवून दिला मोदी साहेबांनी, राम मंदिर 500 वर्षाची आपली प्रश्न होता, आपली एक भावना होती, श्रद्धा होती, 500 वर्षाचा प्रश्न मोदी साहेबांनी सोडवला आणि आज राम मंदिर तिथं उभा राहिलेला आहे। CAA कायदा अंमलात आणला, परदेशातून जे आपले बांधव आलेले आहेत त्यांच्यासाठी नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे, त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा याच्यामुळे फायदा झाला आहे। अशी अनेक समाजासाठी मोदी साहेबांनी कामे केलेली आहेत आणि याच्यापुढे सुद्धा ते करणार आहेत। काँग्रेसच्या काळात काय होतं? काँग्रेसच्या काळात आपली अर्थव्यवस्था 11व्या स्थानी होती, आज आपण 4थ्या स्थानी आहेत आणि थोड्याच दिवसात आपण 3र्या स्थानी जाणार आहोत, ही मोदी साहेबांची संकल्पना आहे। चांद्रयान आपण सोडले, चांद्रयान सोडणारे आपण जगातले 4था देश आहे, भारत हा 4था देश आहे जगातला, इतके आपण प्रगत झालेले आहोत। करोना काळात आपण लस बनवली आणि आपल्या 140 कोटी जनतेला मोदी साहेबांनी मोफत लस पुरवली। अटल टनल जो जम्मूमध्ये आहे, म्हणजे बोगदा महत्वाकांक्षी योजना, ती मोदी साहेबांनी आणली आणि अंमलात आणली। अटल सेतू, नावा शेवा शिवडी मार्ग, देशातील 1 नंबर आणि जगातील आशिया खंडातील 2रा नंबर हा सेतू आहे, तो सुद्धा मोदी साहेबांच्या संकल्पातून इथं साकार झालेला आहे। अशी मोदी साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत, जनतेसाठी कामं केलेली आहेत, जनतेची सेवासाठी कामं केली आहेत। म्हणूनच आपण सगळ्यांना मिळून मोदी साहेबांना, म्हणजेच आप्पासाहेब भाटलेंना मत द्यायचं आहे आणि धनुष्यबाणाच्या समोर बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे। विरोधी पक्षांनी एक आघाडी काढली होती, इंडिया आघाडी, ती इंडिया आघाडी कधी स्थापन झाली आणि कुठं नाहीशी झाली हेच कळलं नाही। तसा बघायला गेला तर एक केलेला काँग्रेस 400 पार होता, 400 पार असणारा काँग्रेस पक्ष हा 40वा आलेला आहे, इतका हा विस्कलीस आणि दिशाहीन झालेला पक्ष आहे। मग अशा पक्षाला मत देऊन फायदा काय? त्याच्यानंतर काँग्रेसचे जे 2 उपाध्यक्ष आहेत, मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, उत्तर प्रदेशमधली अमेठी आणि रायबरेली,
हे दोन्ही काँग्रेसचे मतदारसंघ आहेत, पारंपरिक मतदारसंघ आहेत आणि तिथे काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतात. पण आज परिस्थिती अशी आहे का त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे दोन माजी उपाध्यक्ष उभे राहणं तयार नाहीत, कारण त्यांची त्यांना निवडून येईली खात्री नाही. आज सोनिया गांधी मागच्या दारांनी राज्यसभेवर राजस्थानमधून निवडून गेल्या, तर राहुल गांधी पळाले थेट वायनाडला केरळमध्ये गेले. असा हा दिशाहीन झालेला पक्ष आहे आणि हा पक्ष याच्या पुढे देश काय चालवेल आणि कसा चालवेल हा विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो. तर अशा या दिशाहीन काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला आपला अमूल्य मत तुम्ही देऊ नका आणि आपला मत फुकट घालू नका. त्यापेक्षा आपल्या महायुतीचे उमेदवार आप्पासाहेब बाळने यांना आपले अमूल्य मत द्या, आणि म्हणजेच बाळनेंना मत म्हणजेच मोदी साहेबांना मत हे जाणून आप्पासाहेब बाळने यांना प्रचंड मतांनी आपण निवडून द्यायचं आहे. आणि येत्या 13 तारखेला 13 मेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून प्रचंड मतांनी आप्पासाहेब बाळनेंना निवडून द्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज करंजाडे नोडमध्ये मावळ 33 मतदारसंघातील आपले उमेदवार माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ जी सभा आयोजित केलेली आहे, या सभेकरता मंचावर उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे आपले प्रमुख तथा पनवेल विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, उपस्थित आमचे मित्र राजेंद्रजी पाटील व सर्व मान्यवर, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित बंधू आणि भगिनींनो. मित्रो, आपणास ठाऊक आहे की ज्यावेळी 2014 आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले तेव्हापासून त्यांनी एक नारा दिला होता, सबका साथ सबका विकास. ज्या ज्यावेळी आपण प्रचार रॅलीमध्ये जातो त्यावेळी आवर्जून म्हणतो की आपल्या पक्षाचा नारा कोणता आहे, सबका साथ सबका विकास. देशाच्या पंतप्रधानांनी नारा देऊन तिथे फक्त थांबले नाही, त्यांनी या मागच्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही जवळून पाहिलं असेल प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी प्रामुख्याने काम केलेलं आहे. मग त्याच्यामध्येच इथं बऱ्याचशा महिला जमलेल्या आहेत. याच्या आधीच्या कुठल्याच पंतप्रधानाला वाटलं नव्हतं की माझ्या महिलेच्या कमरावरचा हंडा उतरला पाहिजे, पण देशाचे पंतप्रधानांनी एक मोठं विजन ठेवलं आणि आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन सारखी एक महत्त्वपूर्ण योजना राबवली आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे जलकुंभ उभारले गेलेले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये नळाचं कनेक्शन देण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. तदनंतर आपण पाहिलं असेल की आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा अद्याप वीज पोहोचली नव्हती, तर या आदिवासी भागांमध्ये आज एवढे वर्ष झाली स्वातंत्र्यानंतर कधी कुठल्या पंतप्रधानांनी विचार केला नव्हता की तिथे लाईट गेली पाहिजे. पंतप्रधानांनी त्यासाठी एक उत्तम अशी पंडित दीनदयाल उपाध्याय योजना आणली आणि प्रत्येक आदिवासी वाड्यांपर्यंत लाईट गेली पाहिजे एक धोरण राबवलं. आणि आज सांगायला अभिमान वाटतंय की आपले मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून कर्जतमधील एका वाडीमध्ये आधी स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत लाईट पोहोचली नव्हती, ती खासदार साहेबांच्या माध्यमातून तिथे गेली, त्याबद्दल आपण टाळ्या वाजून एकदा खासदार साहेबांचं मनपूर्वक इथे अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत, त्याच्यामध्ये जलजीवन मिशन असेल, पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल, त्याच्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना असेल. कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की ज्यावेळी खरोखर आपल्या देशातील दुर्बल घटकांमध्ये खाण्याची उपासमारीची वेळ आली होती त्यावेळी कुठल्याच देशातल्या पंतप्रधानांनी असा विचार केला नव्हता, तो आपल्या पंतप्रधानांनी विचार केला आणि आपल्या देशातील गोरगरीब जनतेपर्यंत धान्य गेलं पाहिजे म्हणून 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतला. आणि म्हणूनच आपण म्हणतो की आम्हाला आमच्या पंतप्रधानाचा अभिमान आहे. पंतप्रधान कोविड काळापर्यंत थांबले नाही, अद्याप त्यांनी ती योजना एक्सटेंड केली आणि पुढल्या 5 वर्षापर्यंत सुद्धा आपल्या सर्वांना मोफत धान्य देण्याचं काम हे पंतप्रधानांच्या मार्फत केलं जाणार आहे. मित्रो, आपला पक्ष नेहमी वारंवार सांगत असतो आपल्याला सबका साथ सबका विकास, कारण का आपण पाहिलं असेल आपला तिरंगा जो आपला भारत देशाचा अभिमान आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की भगवा है भगवान का, हरा है अल्लाह का और सफेद है ईसाई का. म्हणजे आपल्या देशामध्ये प्रत्येक जाती धर्म पंथाचे लोक राहतात आणि त्यांना जर न्याय देण्याचं जर कोण काम करायचं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब देत आहेत. आणि म्हणूनच या 2024 निवडणुकांमध्ये कुणाच्याच मनात शंका नाहीये
की आपल्या देशामध्ये एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे, कारण का आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कामं केली गेली आहेत, ज्या पद्धतीने दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला, हे अद्यापपर्यंत भारताच्या इतिहासात झालं नव्हतं. विरोधक काही म्हणतात की मोदी सरकारने काय केलंय, आपण जास्त लांब जाण्याची गरज नाही. आज आपण करंजाडे नोडमध्ये बसलोय की जो आपल्या उरण विधानसभा क्षेत्रामध्ये येतो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की एवढ्या वर्षामध्ये अटल सेतू रोड होण्याचं फक्त स्वप्न कागदावरती रेखाटलं गेलं होतं. उरण इथे आपल्याकडे एअरपोर्ट होणार हे फक्त कागदावरती रेखाटलं होतं, पण ही कामं पूर्णत्वास नेण्याची कुणाची हिंमत नव्हती. पण ही अशी महत्वपूर्ण योजना आपल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत, हे मोदी सरकारचं काम आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने कामं या उरण विधानसभा क्षेत्रामध्ये झालेत, त्याच्यासाठी खरोखर आपले नेते माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब असतील, माननीय महेश बालदी साहेब असतील, यांचं आपण खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. कारण का या जोडीने या महाराष्ट्र राज्याला आदर्श द्यावं अशा पद्धतीने काम या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये केलेलं आहे. मित्र, हे झालं केंद्र सरकारच्या बाबतीत सांगायचं. आपले स्थानिक आमदार महेश बालदी साहेब यांच्या मार्फत सुद्धा अतिशय जोराने कामं इथे केली जात आहेत. त्याचंच उदाहरण असेल की याच्यापूर्वी आता आम्ही एसी कॉलेजला शिक्षणासाठी जात होतो, परिस्थिती भयानक होती, कारण का पळसवा फाटा ते पुढचा जो रोड होता उरणपर्यंतचा, म्हणजे नेहमीच कंटेनरची लाईन, तिथे ट्रॅफिक जाम असायचं. परंतु साहेबांनी त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास केला आणि तिथे आपल्याला जवळपास 500 कोटी रुपये खर्च करून चांगल्या पद्धतीचा हायवे उभारला गेलाय. तदनंतर उरण ते चौक या पट्ट्यामध्ये जवळपास 3,500 कोटी रुपये खर्च करून तिथे एक चांगल्या पद्धतीचा हायवे होणार आहे. म्हणजे आपल्या मतदारसंघातले एक टोक उरणला आहे आणि दुसरं टोक खालापूर तालुक्याला आहे, याला जोडण्याचं काम या महत्वपूर्ण अशा योजनेच्या मार्फत होणार आहे. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही आमदार चांगल्या पद्धतीने काम करतायत. आता ते जेव्हा काम करतायत हे आपल्यासाठी एक ऊर्जादायी बाब आहे. मग आता आपली जबाबदारी बनते की आपले नेत्यासाठी, आपले नेते आपल्यासाठी काम करतायत, तर आपण आपल्या नेत्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून मी जाता जाता सर्वांना एवढीच एक विनंती करतो की येणाऱ्या 13 तारखेला जे मतदान होणार आहे, त्या मतदानाच्या दिवशी ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की प्रत्येकाने जरी 20-25 मतदार मतदानाच्या ठिकाणी पोहोचवले, तर नक्कीच 13 तारखेला आपले खासदार माननीय श्रीरंग काप्पा बारणे साहेब भरघोष मताने विजयी होतील. तर त्यासाठी आपण सर्वांनी 13 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी सहकार्य कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. सुस्वागतम. स्वागतम. मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा बारणेसाहेब यांचं जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन या ठिकाणी होत आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, महायुतीचे लोकप्रिय उमेदवार जे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि याच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते आपण तुम्हाला सर्वांचे लाडके मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा बारणेसाहेब यांच्या प्रचार रॅलीचं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, आपकी बार, आपकी बार, फिर एक बार, फिर एक बार. देश का नेता कैसा हो, माओ का खासदार कैसा हो, माओ का खासदार कैसा हो, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सन्माननीय मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अप्पा बारणेसाहेब, मी आपल्यास विनंती या ठिकाणी करतोय की 14 विद्या 64 कलेचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या स्मोक थांबवा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण अभिवादन करावं अशी विनंती या ठिकाणी करतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती, बोला गणपती बाप्पा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पूजन या ठिकाणी अप्पा बारणेसाहेब आपण करावं अशी विनंती या ठिकाणी करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सन्मान जय भवानी, जय भवानी.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचं पूजन सन्माननीय आमदार महेश बालदिसे आपण करावा. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हावा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार अप्पा बाळणेसाहेब यांच्या प्रचारार्थ आज या करंजाडे नगरीमध्ये जाहीर प्रचार सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी अप्पा बाळणेसाहेबांचं करूया. बोला भारत माता की, भारत माता की. उपस्थित सर्व कार्यकर्ते जे मागे उभे त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचंय. उजा डाव्या बाजूला, उजा बाजूला जे कार्यकर्ते उभे आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे. या समोर गेटच्या बाजूला सर्व कार्यकर्ते उभे त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं. नमस्कार, सुस्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. ज्यांच्या प्रचारात या ठिकाणी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित आहात ते तुम्हा अम्मा सर्वांचे लाडके, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप मित्र पक्षाचे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अप्पा बाळणेसाहेब यांचा जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करूया. मंचावर उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. उरण विधान मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेश बालदिसाहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. मंचात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अप्पा बाळणेसाहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी कर्णाजी शेलार आणि करंजाडचे सरपंच मंगेजी शेलार आपणास विनंती या ठिकाणी करतोय की सन्माननीय आपले लोकप्रिय उमेदवार अप्पा बाळणेसाहेब यांचं या ठिकाणी आपल्या करंजाडे नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा. सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अप्पा बाळणेसाहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. बोला भारत माता की. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब, उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब, उरण तालुका भारतीय जनता पार्टी सन्माननीय अध्यक्ष अनुशर भगत साहेब, अतुल पाटील साहेब, मंचात उपस्थित सर्व करंजाडे मनसेच्या वतीने देखील अप्पा बाळणेसाहेबांचं या ठिकाणी ते मनसेच्या वतीने या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करू इच्छित आहेत. मी आपल्या विनंती या ठिकाणी करतोय की त्यांचं देखील या ठिकाणी आपण मनसेच्या वतीने देखील आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास करतोय. धन्यवाद. मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. हे ज्या गेटच्या ठिकाणी उभे कार्यकर्ते समोर समोर बसून घ्या. सर्वांना विनंती की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. धन्यवाद. पुन्हा एकदाच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, मनसे, रासप जे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांचं मी आजच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतोय. आणि शेतकऱ्यांचे नेते आपलं दैवत दिवंगत दिवा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय अतुल पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं अशी विनंती आपणास करतोय. सन्माननीय अतुल पाटील साहेब. नमस्कार. महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्यांना आपल्याला 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून द्यायचं आहे ते श्रीरंग अप्पा बाळणेसाहेब, आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, मी
मी स्वतः काही फार मोठं भाषण किंवा असं हे करणार नाही, आपला जास्ती वेळ घेणार नाही, कारण बरेच वाजलेले आहेत आणि पुढे आपल्या काही प्रमुख लोकांची भाषणं ऐकायची आहेत. परंतु एक मुद्दा मी इथे प्रकर्षाने मांडण्यासाठी उभा आहे. आपला जो हा नोड आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या जमिनी किंवा प्लॉट जे आलेले आहेत, हे विमानतळाबाधित शेतकऱ्यांना मिळालेले जास्तीत जास्त प्लॉट आहेत. आणि आपल्या भागामध्ये जो नवी मुंबई विमानतळ येणार आहे त्याच्याकरता आपल्या भागातली बरीचशी गावं विस्थापित झाली होती. करंजाडे, पुढची कोळी, कोपर वगैरे सगळे विस्थापित गावं होते व त्यांना या भागामध्ये प्लॉट मिळाले होते. त्या भागातल्या लोकांची सर्वांची एकच इच्छा अशी आहे की आपले सर्वांचे जे लाडके लोकनेते दिबा पाटील साहेब होते, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब, यांचं नाव ह्या विमानतळाला लागावं. यांचं नाव विमानतळाला लागण्यासाठी आपण फार मोठ्या प्रमाणात करोना काळात सुद्धा आंदोलनं केली होती व ही आंदोलनं करत असताना त्या तत्कालीन जे मुख्यमंत्री होते त्यांची जी काय भूमिका होती ती आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे त्यांची भूमिका काय होती. त्यांना आपल्या लोकनेत्याचं नाव आपल्या विमानतळाला द्यायचं नव्हतं, परंतु आपली ठाम मागणी होती की दिबा पाटील साहेबांनी आमच्यासाठी जे काय केलेलं आहे, आमच्यासाठी जे प्लॉट मिळवून देण्यासाठी किंवा इव्हन संपूर्ण शेतकऱ्यांसाठी जे काय केलेलं आहे, इकडच्या प्रकल्पग्रस्तांसाठी जे काय केलेलं आहे, तर त्यांचंच नाव ह्या भागातल्या विमानतळाला मिळालं पाहिजे ही आपली मागणी होती. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की आपलं सरकार आता जात आहे, आपण अल्पमतात आलेलो आहोत, त्यांनी जाता जाता दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर केलं. परंतु त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपलं सरकार हे अल्पमतातलं सरकार आहे आणि त्यामुळे आपण दिलेलं नामकरण हे कायदेशीर होणार नाही. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं सरकार आलं. ह्या दोघांनी काय केलं, एक तर राज्य मंत्रिमंडळाच्या मध्ये आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव एकमताने मंजूर करून घेतलं. त्यानंतर विधानसभेमध्ये हा ठराव बहुमताने सर्व मताने मंजूर करून घेतला. विधान परिषदेमध्ये हा ठराव सर्व मताने संमत करून घेतला व त्यांनी हा जो ठराव आहे, दिबा पाटील यांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा जो ठराव आहे तो त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. केंद्र सरकारमध्ये त्या ठरावाची परिस्थिती काय आहे, कुठल्या स्टेजला तो ठराव आता आहे, ही माहिती मिळवण्यासाठी आमचे जासईगावचे एक कार्यकर्ते विनोद म्हणून यांनी माहिती मागवली. त्यांच्याकडनं देखील आपल्याला उत्तर आलेलं आहे की हा ठराव जो ठराव आलेला आहे, हे जे नामकरण आहे ते विचाराधीन आहे. आणि हे असं असताना सुद्धा काही लोक आपल्या लोकांच्या मध्ये काहीतरी चुकीची भावना पसरवायचा प्रयत्न करतात की नाही काहीतरी दुसरंच नाव येईल, दुसरंच हे होईल. माझी 100% खात्री आहे, आपल्या सर्वांची सुद्धा खात्री असेल की दिबा पाटील साहेबांशिवाय कुठलंच नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येणार नाही. किंबहुना मी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या परवानगीने एक इथे सांगू इच्छितो. प्रशांत ठाकूर साहेबांना काही पत्रकारांनी एकदा प्रश्न विचारला होता की काहीतरी दुसरं नाव वगैरे देण्याचा प्रयत्न आहे, तर प्रशांत ठाकूर साहेबांनी त्यांना त्यावेळी त्यांना आव्हान दिलं होतं की जर अशी काही घटना घडली, दिबा पाटील साहेबांव्यतिरिक्त जर कोणाचं नाव या विमानतळाला दिलं गेलं, हे जाहीर बोलले होते, म्हणजे काय खाजगीत किंवा इथे बोलले नव्हते, तर मी राजकारणातनं संन्यास घेईन. ही वेळ तुमच्यावर नक्कीच येणार नाही आहे, 100% येणार नाही आहे, कारण ती वेळच येणार नाही. माझी पूर्ण खात्री आहे की आत्ता आपले श्रीरंगाप्पा बाणे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. त्यांनी एक व्हिडिओसुद्धा आपल्या दिबा पाटील साहेबांच्या विमानतळाच्या नावाने एक व्हिडिओसुद्धा काढलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला येईल. आपले दुसरे एक केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे सुद्धा त्याच्यामागे असतात. त्यांचे सेक्रेटरी डे टू डे आपल्या ह्याचा पंतप्रधान ऑफिसमध्ये पाठपुरावा करत असतात. आणि मला संपूर्ण खात्री आहे की आपले दिबा पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त कुठलंही नाव लागणार नाही. मी तुम्हाला आता एक शेवटची जाता जाता विनंती करतो की दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे की त्यांनी आपलं मत हे दिबा पाटील साहेबांच्या विचारांनी जे पुढे चालणार आहे अशा सरकारला दिलं पाहिजे. आणि ते मत देण्यासाठी आता आपल्यासमोर कुठला पर्याय आहे, तर अर्थात श्रीरंगाप्पा बारणे यांनाच आपलं 1-1 मत गेलं पाहिजे.
दिबा पाटील साहेबांना मांडण्याला एकही मत कुठे बाहेर गेलं नाही पाहिजे आणि हीच भूमिका मी मागच्या एका सभेत मांडल्यावर माझ्यावर फार मोठी टीका करण्यात चालली होती, माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण बाळेसाहेब मी तुम्हाला इथे ग्वाही देतो, माझ्यावर कोणी कितीही दबाव टाकला तरी मी 100% तुमच्या मागे आहे, सतत तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि तुम्ही जेव्हा 3 लाखापेक्षा जास्त मतदक्यांनी निवडून याल तेव्हा हा दिबा पाटील साहेबांचा नामकरणाचा जो प्रस्ताव आहे तो जवळजवळ मार्गी लागलेला आहे, तो शेवटच्या स्टेजला नेऊन किंवा तो प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्न कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. अच्छा, या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार, महायुतीचे उमेदवार माननीय आप्पा बाळणेसाहेब, आपले नेते आमदार महेश बालदीसाहेब, या ठिकाणी आपले नेते आणि मावळ लोकसभेचे प्रमुख माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, उपस्थित असलेले अरुण शेठ भगत, या ठिकाणी उपस्थित असलेले RPIचे, मनसेचे, राष्ट्रवादीचे, रासपचे सर्वच पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, या आधीच्या वक्त्यांनी सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आपल्याला काय म्हणून का म्हणून आपल्याला बाळणेसाहेबांना विजयी करायचं आहे आणि याच्या पुढच्या वक्तेसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी देशामध्ये गेली 10 वर्ष माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकार साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्ण देशभरामध्ये आहे आणि या 10 वर्षामध्ये तळागाळातल्या नागरिकांसाठी म्हणून ज्या ज्या योजना आणल्या, देशाच्या हिताकरिता जे जे निर्णय घेतले, त्या गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्रजी मोदी सरकारने जे जे निर्णय घेतले, योजना घेतल्या, त्या सर्व योजना निर्णयांच्या पाठीमागे पूर्णपणे 10 वर्ष संसदेमध्ये त्यांच्या पाठीमागे कोण असतील तर आपले बाळणेसाहेब होते. पुढच्या वेळेला सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा देशाला पूर्ण जागतिक पातळीवर सर्वोच्च नेतृत्व जर करायचं असेल, आपल्या देशाची मान वाढवायची असेल, आपल्या देशाचा अभिमान वाढवायचा असेल आणि आपल्या देशाला पुन्हा ही वैभवावर न्यायचं असेल तर नरेंद्रजी मोदी साहेबांचं नेतृत्वाखालचं सरकार पुन्हा एकदा या देशामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून माननीय आप्पा बाळणेसाहेबांना पुन्हा एकदा खासदार बनवायला पाहिजे. आप्पा बाळणेसाहेबांची निशाणी म्हणजे आपल्या सगळ्यांची निशाणी लोकसभेची आता धनुष्यबाण निशाणी आहे, मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ते असू दे, मनसेचा असू दे, RPIचा कार्यकर्ते असू दे की रासपचा कार्यकर्ता असू दे, आपली आत्ताची निशाणी आहे धनुष्यबाण. त्याच्यामुळे ही सभा झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ, गावोगावी जाऊ, आपल्या एरियामध्ये जाऊ, आपल्या इमारतीमध्ये जाऊ, सगळ्यांना आपण सांगायला पाहिजे की आता 13 तारखेला जे मतदान होणार आहे धनुष्यबाण आपली निशाणी आहे. धनुष्यबाणाची निशाणी ही मोदी साहेबांची निशाणी आहे, धनुष्यबाणाची निशाणी ही आपल्या नरेंद्र मोदी साहेबांची आहे. धनुष्यबाणाची निशाणी म्हणजे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची निशाणी आहे. धनुष्यबाण निशाणी म्हणजे आपली RPIचे रामदासजी आठवले साहेब असतील, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्यांची निशाणी ही म्हणजे आपली धनुष्यबाण निशाणी आहे. त्याच्यामुळे सगळं कार्यकर्त्यांना इथे जमल्यांना नागरिकांना विनंती करतो की देशामध्ये पूर्णपणे आपलं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे, पनवेलमध्ये सुद्धा आपले महायुतीचे आमदार आहेत, उरणमध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि या करंजाड्यामध्ये जिथे इथे सभा होते त्या तिथे सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं इथे कामोट्या इथे करंजाड्यामध्ये सरकार आहे आणि या करंजाड्यामधलं जर पाणी प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, ज्या ज्या काही समस्या असतील, कॉलनीतल्या समस्या असतील, गावातल्या समस्या असतील किंवा वरच्या पाड्यांवरच्या समस्या असतील, त्या सगळ्या समस्या अडचणी दूर करण्याचं काम जे आहे हे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या ज्या काही समस्या असतील, करंजाडे विभागातल्या असतील, उरण पूर्ण तालुक्यातल्या असतील, पनवेल विधानसभा उरण विधानसभेतल्या सगळ्या असतील, त्या सगळ्या सोडवण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी जशी आमची आहे तसं
पुन्हा एकदा माननीय बारणे साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला खासदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी हे तुम्हा आम्हा सर्वांची आहे. त्याच्यामुळे 13 तारखेपर्यंत कोणीही न झोपता सर्वांनी जागृत राहून आपल्या विभागामध्ये पुन्हा एकदा सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला आपण कुठल्याही परिस्थितीत 13 तारखेला धनुष्यबाण या निशाण्यावर आपल्याला मतदान करायचं आहे. एवढे सगळ्यांना विनंती करा. धन्यवाद. धन्यवाद. करण जाडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की ते अप्पा बाणेसाहेबांचे या ठिकाणी ते स्वागत करू इच्छितात. करण जाडेतील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अप्पा बाणेसाहेबांचे या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतील. आणि यानंतर मी उरण विधान मतदारसंघाचे दमदार आमदार सन्मान्य महेश बालदीसाहेब मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की याच्या ह्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आपल्याला संबोधित करावं अशी विनंती या ठिकाणी करतोय. सन्मान्य आमदार महेश बालदीसाहेब बोला. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या महायुतीच्या उमेदवार महायुतीचे उमेदवार सन्मान्य अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ करंजाडे येथील सभेकरता उपस्थित इथले उमेदवार अप्पा बारणे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आणि पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी बंधू अरुण शेठ, सन्माननीय दिवा पाटील साहेबांचे चिरंजीव अतुलजी व माझे सर्व सहकारी बंधू भगिनींनो मातांनो, आपण मला भाषण केल्याबरोबर मंगेश शेलारांनी मागून चिठ्ठी पाठवली. मंगेश, हे सर्व पाण्याचे प्रश्न आपल्या हृदयात आहेत, डोक्यात आहेत आणि रोज कामात आहेत. त्याच्यामुळे जे लोक हे म्हणत आहेत की नो वॉटर नो वोट, ते काय आहे, हल्ली व्हॉट्सॲपचा चाळा झाला आहे. काळजी करू नका, इथल्या सर्व समस्या, पाणी असेल, रस्ता असेल, गटार असेल, प्रत्येक समस्या ही तुमची समस्या नसून ती आमची समस्या आणि ती सोडून घेण्याची ग्वाही आम्ही या व्यासपीठावरून तुम्हाला देतो. कारण आमचं हे मानणं आहे की जेव्हा नागरीकरण वाढतं तेव्हा नागरीकरणाच्या मागे समस्याही वाढतात. मला अभिमान आणि गर्व आहे, जेव्हा प्रशांत ठाकूर साहेब सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार इथे घेतला, तेव्हा सेक्टर 6 पाणी पोचत नव्हतं. प्रशांतजी, तुम्ही आणि आम्ही व्यासपीठावरून सांगितलं, 2 महिन्यामध्ये सेक्टर 6 प्रश्न सुटवला. आता या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गेले 2-5-7 दिवसामध्ये मला नको आहे पाणी, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. त्याच्यात आपण त्या प्रश्नाच्या पूर्ण डेपपर्यंत गेलेलो आहे. MJP कडून येणारं पाणी, हेटवणेकडून येणारं पाणी, सिडकोला मिळणारं पाणी, करंजाड्याचं पाणी, हे माझ्यापेक्षा डॉक्टरेट समीर केणीची झाली आहे, मंगेश शेलारांची झाली आहे, कर्णा शेलारांची झाली आहे, आमचे उपसरपंच सागरची झाली आहे, की यांना रोज किती MLD पाणी मिळतं हेही माहिती आहे. प्रशांत शेठ, तुम्ही आणि आम्ही दोघंही नगरसेवक होतो, तुम्ही नगराध्यक्ष होतात, मी नगराध्यक्ष होतो, पण MLD पाण्याचा हिशोब ठेवणारे सरपंच, उपसरपंच आणि या सर्व प्रमुख लोकांचं निश्चित मी अभिनंदन करीन. मला काल मंगेशने सांगितलं, साहेब फक्त एक काम करा, सिडकोच्या MDना सांगा मला 2-3 दिवस 2 MLD पाणी द्या. मी आश्चर्यचकित होतो, पण मला एक अभिमान आणि गर्व आहे की आमच्या पक्षाचं नाव घेऊन जो सरपंच निवडून आला त्याला जनतेच्या प्रश्नाची एवढी जाण आहे की आज माझ्या विभागात किती MLD कमी आलं. निश्चित तुम्हाला मी ग्वाही देतो यांच्या सगळ्यांच्या वतीने की येता हा पाणी प्रश्न MJPनी कधी नव्हते एवढ्या मोठ्या हॉर्सपॉवरचे पंप इथे लावलेले आहेत आणि त्यांची ट्रायल परवा झाली. एक पंप फेल झाला, 2-2, 3-3 HP काहीतरी पंप होते, आता 1000 HP लागलाय, तसे 3 पंप लागणार आहेत. आणि पनवेलचा जसा पाणी प्रश्न काही ठिकाणी भेडसावतो, या प्रश्नाकरता सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडे मीटिंग झाली 3 महिन्यापूर्वी आणि त्याचा टप्प्याटप्प्याने कसं प्रश्न सोडवायचा याचाही प्लॅन ठरलाय. आणि मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटावा की कधीही पाणी प्रश्न काय, आता दर 6 महिन्यांनी वेगळे प्रश्न होते, कधी गटाराचा होता, पूर्वी रस्त्याचा होता. 28 कोटी रुपयाचे रस्ते सिडकोकडून आपण या करंजाड्यामध्ये मंजूर करून घेतले आणि आज हे सर्व रस्ते चकाचक आहेत. अभिमान आहे, गर्व आहे. आता मला माहिती आहे की अनेक गार्डन व्हायचे आहेत, अनेक ग्राउंड व्हायचे आहेत, या सर्व समस्या आपल्याला सिडकोकडून सोडवून घ्यायचे आहेत. आणि निश्चित
हे सरकार जर माझं आहे, केंद्रातलं सरकार माझं आहे, एकनाथ शिंदेजी, अजितदादा, देवेंद्रजी हे आमचे नेते आहेत, तरी आणि ही सिडको आमच्या बरोबर आहे, निश्चित हे सर्व प्रॉब्लेम सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आणि हा आम्ही कधी टाळणार नाही हे जबाबदारीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, ही निवडणूक पाण्याची नसून, ही ग्रामपंचायती नसून, ही गावकीची नसून, ही भावकीची नसून, ही निवडणूक आहे देशाच्या दिल्लीच्या पंतप्रधान बनवण्याची. आणि यंदा पूर्ण विश्वगौरव नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्याची गरज नाही आहे. सर्वांना माहिती आहे की नरेंद्र मोदी पुन्हा होणार आहेत, पण ते नरेंद्र मोदी दिल्लीत परत पंतप्रधान होणार आहेत. आणि दरवेळेला आपण यंदा म्हणतोय 400 पार, त्या 400 पारमध्ये माझा अभिमान आहे की नाही? मी देशाकरता काय केलं, मी राष्ट्राकरता काय केलं, मी राम मंदिराकरता काय केलं, मी देशाच्या संरक्षणाकरता काय केलं, मी माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढीकरता काय केलं, मी नरेंद्र मोदी पंतप्रधान होताना काय केलं, तर मी आप्पा बारणेंना निवडून आणलं एवढा अभिमानाने तुम्हाला सांगू शकाल. याच्याकरता आपल्याला येत्या 13 तारखेपर्यंत मदत करायची मत मागायचं आहे तुम्हाला आणि आम्हाला. आणि आप्पा बारणेंना निवडून देणं, इथे तुम्ही धनुष्यबाणाला कर बटन दाबलत का, निश्चित ते मत नरेंद्र मोदींना जाणार आहे. नरेंद्र मोदींना का पंतप्रधान करायचं आहे अनेक जण सांगतायत. मित्रांनो, नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेपासून वर काढलं. 25 कोटी लोकांना का नाही काँग्रेसला कधी जमलं यापूर्वी? माझ्या या देशातले 25 कोटी लोक जर दारिद्र्य रेषेच्या वर येत असतील तर निश्चित मला अभिमान आहे. 12 कोटी लोकांना जर शौचालय मिळाली, 8 कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मिळाला, वैयक्तिक लाभाचे एवढे प्रकल्प यापूर्वी कुठल्या पंतप्रधानांना का नाही विचार आला? जर माझ्या देशाची अर्थव्यवस्था 11 नंबरची होती आणि ती आज 5व्या नंबरवर आणलंय, तर हा निश्चित गौरवाचा आहे. लोकांना, अनेक जणांना प्रश्न पडेल की 5व्या नंबरचं झालं आणि उद्या 3र्या नंबरचं मोदीजी करणार आहेत म्हणजे मला काय फायदा होईल? त्याच्यात वैयक्तिक फायदा होणार आहे, समाजाचा फायदा होणार आहे, देशाचा होणार आहे. त्याच्यात रस्ते होतात, हॉस्पिटल होतात, पूल बनतात. एक अटल सेतू बनला तर आपल्या इथलं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर बदललं. एक एअरपोर्ट बनला तर राज्याचा एक टक्का GDP वाढतो. मला एक यापूर्वी 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. मित्रांनो, मला जबाबदारीने बोलायचं आहे की 2.5 वर्षाच्या त्या सरकारने या नव्या मुंबई एअरपोर्ट करता एकही बैठक घेतली नाही, एकदाही चालना देण्याचं काम केलं नाही. या उलट एकनाथ शिंदेंचं सरकार आल्याबरोबर पहिल्या महिन्यापासून आत्तापर्यंत रोज त्या एअरपोर्टचा फॉलोअप होतोय आणि मला पूर्ण गॅरंटी आहे पुढच्या 25 मार्चला नवी मुंबई एअरपोर्टहून विमानं उडणार आहेत. 1% GDP म्हणजे या इथल्या लाखो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे. बेरोजगारी कमी करण्याकरता ह्या पोर्टचा, एअरपोर्टचा उपयोग होतो आणि ते होण्याकरता एक आश्वासन देणारं, एक आश्वस्त करणारं आणि सगळ्या समस्या सोडवणारं सरकारची गरज असते. आणि स्थिर सरकार देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. G20 सारखं देशात आपल्या इथे आयोजन झालं. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष माझ्या राष्ट्राध्यक्षाला भेटायला जेव्हा लाईनीत उभा बघतो तेव्हा निश्चित आपल्या सर्व 140 कोटी देशवासियांची छाती ऊर भरून येतो की नाही? आणि आपण जर भारत माता हे मानणारे लोक असू, मा तेरा वैभव नाही रहे न रहे, माय रहो 4 दिन हम रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे, हे मानणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. भारत देशाचं भवितव्य जर सुरक्षित ठेवायचं असेल, माझ्या देशाच्या सर्व बाजूच्या सुरक्षा, पूर्वी पाकिस्तान कुठेही बॉम्ब ब्लास्ट करायचं, पुढे कोणी आपल्या देशात घुसायचं, पण आता त्यांच्या घरात घुसून मारण्याची जेव्हा क्षमता होते तेव्हा कोणी माझ्या भारत देशावर कडवं बघत नाही. म्हणून नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आपल्याला सरकार द्यायचं आहे, सत्ता द्यायची आहे. हे सत्ता उपभोगण्याकरता नसून सर्वसामान्यांकरता काम करण्याकरता ही सत्तेचा उपभोग झाला पाहिजे, हे मानणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आदिवासी समाज या ठिकाणी आहे. मला अजून एक अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची आहे की इरसालवाडीसारखा प्रश्न झाला. पूर्वी घरकुलं यायची कुठे 100, 200, 50 एकेका पनवेलसारख्या तालुक्यात. अरुण शेठ माझ्याहून सिनियर आहेत, त्यांनी अनेक वेळा बघितलंय की 50च्या वर घरकुलं कधी आली नाही आदिवास्यांची. मी जबाबदारीने सांगतो की हे सरकार बदलल्यानंतर, एकनाथ शिंदेंचं सरकार झाल्यानंतर इरसालवाडीसारखी दुःखद घटना झाली. आमचे 80 सहकारी तिथे त्या ठिकाणी गेले, पण त्या दिवशी त्या पडत्या पावसामध्ये
स्वतःची तब्येत न बघता हा मुख्यमंत्री वर चढला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महेश आपल्याला ही घरं बनवून द्यायची आहेत. मला अभिमान आणि गर्व आहे अशा मुख्यमंत्र्यांचा की आज इरसालवाडीतल्या सगळ्यांना तिथे प्लॉट त्यांचे डेव्हलप झाले आणि सर्वांना घरं सिडकोकडून सुसज्ज इरसालवाडी होणार आहे. आणि आदिवासींचे प्रश्न असतील, आता 550 घरकुलं होत नाहीत, आता यंदाचं टार्गेट आहे 4000 घरांचं निश्चित. आणि पूर्वी 1,20,000 व्हायचे, त्याच्यामध्ये आदिवासी काय बनवेल आणि घर काय बनवेल, आता प्रत्येक घराला 2,40,000 रुपये मिळणार आहे. त्याच्यामुळे मी आदिवासींना सांगतो, मी माझ्या सर्व बांधवांना सांगतो की आता घरकुलं कधी येतील काय येतील कोणी कुड्याच्या घरात राहायचं नाही, प्रत्येकाला घरकुल हे नरेंद्र मोदींची पॉलिसी आहे, एकनाथ शिंदेंची आहे, सरकारची आहे. त्याच्यामुळे आता किती घरकुलं येणार आहेत याची चिंता नसेल. इरसालवाडी असेल, हाशाची पट्टी असेल, या सर्व ठिकाणी अहो हाशाच्या पट्टीत एकदा जाऊन या म्हणजे समजेल. म्हणजे या ठिकाणी दुर्गम भागामध्ये रस्ता नव्हता, आपण 21व्या शतकाच्या या ठिकाणी गोष्टी करायच्या आप्पा, आणि त्या ठिकाणी त्या आदिवासींना रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, अशा परिस्थितीत MMR रिजनमध्ये राहत आहेत लोकं. मला अभिमान आणि गर्व आहे, रवींद्र चव्हाणांसारखा बांधकाम मंत्री या ठिकाणी मिळाला आणि जी हाशाची पट्टी माथेरान आणि पनवेलच्या मध्ये आहे. एकदा आप्पा जाऊन आला माणूस का 5 दिवस सरळ चालत नाही, एवढा स्टीप आहे. मी जाऊन आलोय 2 मला माहिती आहे, पण त्या ठिकाणी रस्त्याचा DPR झाला, रस्त्याला पैसे मंजूर झाले. आणि मला गर्व आहे की पुढच्या पावसाच्या त्या हाशाच्या पट्टीत आपण सर्व गाडी घेऊन जाऊ शकू, हा निश्चित अभिमान आहे. आज परिस्थिती काय आहे तर पावसाळ्यामध्ये जर एखादी बाई गरोदर व्हायची असेल तर तिला चादरीची झोळी करून त्यांना वरून खाली उतरावं लागतं. हे दुर्दैव MMR रिजनमध्ये आहे. का नाही या पूर्वीच्या सरकारांना जमलं, का कोणी कोणाला थांबवलं होतं? त्या आदिवासींना कधीही आपलं न समजणारं, फक्त आदिवासींना आपली वोट बँक समजणारं, काहीतरी चिरीमरी घेऊन त्यांचं मत घ्यायचं, त्यांना नाही पाणी द्यायचं, नाही रस्ता द्यायचा, नाही घर द्यायचं, त्यांना मुख्य प्रवाहात न आणून देण्याकरता जे कोण जबाबदार होते त्यांच्यावर न जाता. आणि इरसालवाडीसारखं दुःख घटना जाते आणि उद्धव ठाकरेजी येतात तिथे चौकला, येताना व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले आणि म्हणाले मला माहितीच नव्हतं. अरे माहीत नव्हतं, 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात, एक तरी आदिवासी वाडीला रस्ता बनवून दिला असतात तर तुम्ही कृतज्ञ झाला असतात, एक तरी आदिवासी वाडीला तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री काय करू शकत नाही पण एक तरी आदिवासी वाडीला तुम्ही पाणी देऊ शकला असतात. पण कुठल्याही समस्या समजून घ्यायच्या नाहीत, प्रत्येक गोष्टीत थिल्लरपणा करायचा. आणि एक फरक मी सर्व सार्वजनिक सांगतो की अनेक जण बोललेत की जेव्हा आता आप्पा भाषण करतील तेव्हा आप्पांनी 5 वर्षात काय केलं ते मागून मतं मागतात, मी 5 वर्षात काय केलं ते सांगून मत मिळणार आहे. मला या आधीच्या आमदारांनी एक काम केलेलं या मतदारसंघातलं दाखवा, मी हारून जाईन. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष होते, त्यांनी रायगड जिल्ह्याकरता काय केलं ते एक काम केलेलं मला दाखवा, मी तयार आहे त्याचं प्रायश्चित करेल. आपण काही करायचं नाही, लोक काय करतील त्याचं काय नाही. 1-2 संधी आलेली पंतप्रधानांसोबत स्टेज शेअर करायची, पण आप्पा तीही गेली तेव्हा काळे झेंडे दाखवत बसले. काळे झेंडे एअरपोर्टच्या भूमिपूजनाला आले तेव्हा यांना 12 किलोमीटर लांब झेंडे दाखवायला लागले. अरे त्या नरेंद्र मोदींना जग पुजतंय, तुमच्या काळ्या झेंड्यांना कोणी पुसरलं? पण त्याच एअरपोर्टमध्ये आज किमान 1,00,000 लोकांना काम मिळेल, ते एअरपोर्ट लवकर व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदींनी जे आपल्या विभागाला दिलं ते फार कमी ठिकाणी मिळालं आणि त्याच्यामध्ये आप्पांचा वाटाही मोठा आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. मित्रांनो, येत्या काळामध्ये हा देश सशक्त बनवायचा असेल आणि जर नरेंद्र मोदींचं सरकार महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचं सरकार डबल इंजिनचं सरकार असेल तर निश्चित 80 कोटी लोकांना ज्या माणसांनी अन्न पुरवलं 5 वर्ष आणि पुढची 29 पर्यंत पण फुकट अन्नाची स्कीम चालू ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की तुम्ही कोणाकडेही घरी गेलात तर त्याचा लाभार्थी नरेंद्र मोदींनी दिलेल्या कुठल्या तरी स्कीमचा लाभार्थी तो असतोच. मग 5 लाखाकरता आयुष्यमान भारत असेल त्याचा असेल, किंवा आपण सर्वजणांनी जी अंगामध्ये 2 लस टोचून घेतल्या कोविडच्या काळामध्ये, एकमेकांच्या नातेवाईकाच्याही माहितीला जाणं दुःख झालेलं, घराघरातले दुरावे झालेले, तेव्हा या सर्व देशाला माझ्या देशातल्या 140 कोटी लोकांना दिलेत पण जगामध्ये 100 देशांची कोविडच्या लसीची भूक भागवणारा त्या पंतप्रधानांचे हात मजबूत करण्याकरता आपल्याला 13 तारखेला मतदान करायचं आहे. आणि मला विश्वास आहे
आप्पा तर लाखो मतांनी येतील, पण आपल्या इतिहासामध्ये तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सांगाल की असा एकदा दमदार मुख्यमंत्री झाला होता आणि त्याच्याकरता मी 4 दिवस काम केलं होतं, आमची तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे, आपापल्या बिल्डिंगमध्ये आपल्या शेजाऱ्यांकडून आपल्या नातेवाईकांना मोदींचं महत्त्व समजून सांगा आणि तो मतदानाला येईल याची काळजी घ्या। आपल्या भविष्याकरता, देशाच्या भविष्याकरता, आपल्या करंजाड्याच्या भविष्याकरता आपण हे सर्व कराल ही अपेक्षा बाळगतो। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज करंजाडे या ठिकाणी आपल्या 33 मावळे लोकसभा मतदारसंघाच्या उरण विधानसभा मतदारसंघामधला आजचा प्रचार या ठिकाणी संपतोय आणि आजच्या प्रचाराच्या निमित्तानं आज संपूर्ण उरण तालुक्यामध्ये ज्यांनी झंझावाती असा प्रचार केला असे आपले खासदार आणि या 13 मेला होणाऱ्या मतदानाच्यासाठी आपले उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आप्पा श्रीरंग आप्पा बारणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे तडफदार आमदार महेश बालदी साहेब, मंचावरती उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी इथं उपस्थित, आपल्या या संपूर्ण परिसराच्या आपल्या परिसराला ज्यांच्यामुळे ओळख लाभलेली आहे असे लोकनेते दिबा पाटील साहेबांचे चिरंजीव अतुल पाटीलजी मंचावर उपस्थित, भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुक्याचे अध्यक्ष अरुणशेट भगत मंचावर उपस्थित असणारे, राष्ट्रवादी मनसे त्याचबरोबरीनं शिवसेना भाजप आणि त्याचबरोबरीनं रासप महायुतीतल्या RPI आणि सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित असणारे, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी करंजाड्याचे सरपंच मंगेश शेलार या ठिकाणी उपस्थित असणारे, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य उपस्थित असणारे, आपण सर्व या करंजाड्यातल्या सभेला उपस्थित असणारे ग्रामीण भागामधले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि या संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्रातून देशातून इथे राहायला आलेले आपण सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या टप्प्यांचं मतदान झालंय या सगळ्या टप्प्यातून 4 जूनला आपल्या हातामध्ये या लोकसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे आणि या 4 जूनला होणाऱ्या निकालामध्ये अब की बार 400 पार हा नारा आपण सर्वजण मिळून या ठिकाणी खरा करून दाखवणार आहात आणि त्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालात, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला सगळ्यांना यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो। खरं तर या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे या 10 वर्षाच्या कामामध्ये सगळ्यात आधी 2014ला ते जेव्हा उभे राहिले त्यावेळेला ते फक्त गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, पण ही व्यक्ती गुजरातचं भलं करून दाखवू शकते तर ती आमचं सुद्धा भलं करू शकते हा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यावेळेला म्हटलं जायचं विश्वास से उमीद तक, म्हणजे विश्वास आहे पण तो या ठिकाणी म्हणजे उमीद आहे की आहे करून दाखवतील, माफ करा, त्या उमेदपासून हे देशासाठी पण काहीतरी करतील हा विश्वास लोकांच्या मनामध्ये त्यांनी जागा केला, तो उमेद से विश्वास तक हा पहिला टप्पा होता आणि 2019 सालापर्यंत 5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं तुम्हा सगळ्यांनी या ठिकाणी ते पाहिलं, 2014 ते 2019, 2019 ते 2024, आता 2024 सालाच्या निवडणुकीला आपण सामोरे जातोय आणि सामोरे जात असताना एक विश्वास किंवा त्यापेक्षा पुढची पायरी आता नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली ते म्हणजे विश्वास से गॅरंटी तक, आज मोदींचा शब्द म्हणजे गॅरंटी मानली जाते आहे आणि म्हणून ही गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्ही आम्ही सर्वजण सिद्ध झालेलो आहोत, म्हणजे एकीकडे उमेद से विश्वास तक आणि विश्वास से गॅरंटी तक हा आपला प्रवास देशाचा आपण सगळ्यांनी पाहिला आहे। पण हा विश्वास फक्त नरेंद्र मोदींना आहे का? नरेंद्र मोदी म्हणतात अब की बार 400 पार,
ते तर बरोबरच आहे, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणायला लागले आहे की आता हे 400 पार जाणार. शिवसेनेचे नेते या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे तर म्हणणारच आहेत, पण उभाड्याचे नेते सुद्धा म्हणायला लागले की आता हे 400 पलीकडे जाणार आहेत. बरं, हा विश्वास काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांना सुद्धा आहे की यावेळेला पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार, आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता लोकसभा वगैरे भास झालं, आता लोकसभेची निवडणूक लढवायचीच नाही, त्या राज्यसभेवरती निवडून गेल्या. त्यांनी ठरवून टाकलं की आता मोदीच्या या लाटेमध्ये, मोदींच्या या सुनामीमध्ये आपलं काही खरं नाही, राज्यसभेवर गेलेलं बरं. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण पाहतोय सोनिया गांधी राज्यसभेवर, शरद पवार राज्यसभेवर, कारण त्यांना कळलं की आता जे जे काही उरलंय ते आता आपल्यापुरतं समेटून ठेवा. आणि म्हणून आपण बघताय की जे शरद पवार एकदा बारामतीचा फॉर्म भरला की त्या बारामतीमध्ये बघायला सुद्धा जात नव्हते, मतदान टाकायला जात होते. फॉर्म भरला की मतदान टाकायला जात होते. ते आता बारामती सोडू शकत नाहीत, इतकी त्यांची अवस्था त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली. हीच अवस्था देशभरामध्ये सर्वत्र झालेली आहे, आणि हा मोदींच्या बद्दलचा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आपण पाहू शकू की कशा पद्धतीनं मोदीजींनी देशात, देशाच्या बाहेर ज्या पद्धतीनं काम केलंय, देशभरामध्ये भारतीय माणसांच्या मनामध्ये एक या ठिकाणी सन्मान त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आहे, आणि तो सन्मान त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, आणि त्याचबरोबर RPI असेल, मनसे असेल, या सगळ्या पक्षांची ही जी महायुती आहे, या महायुतीच्या बद्दल सुद्धा तोच विश्वास निर्माण झालेला आहे. आणि एक एक करत 2014 सालापासून ज्या ज्या वेगवेगळ्या योजना या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी राबवल्या, त्याच्यामुळे मोदींचा शब्द म्हणजे मोदी की गॅरंटी हा बनलेला आहे. मोदीजी केवळ शब्द देऊन थांबत नाहीत, तर दिलेला शब्द पुरा करण्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, घाम गाळतात, रक्त आटवतात, पण दिलेला शब्द खरा करतात. आणि म्हणून आपण पाहिलं गावागावांच्या मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांच्यासाठी उज्ज्वला योजनेच्या मधून गॅस सिलेंडर दिले गेले, महिलांच्यासाठी शौचालयांचं निर्माण झालं, ज्यांना कच्ची घरं होती पक्की घरं देण्याच्या साठी सुरुवात झाली. कोविडचा परिस्थिती आली, कोविडच्या आधी 2019 निवडणुकीमध्ये मोदीजींनी जाहीर केलं मी 6,000 रुपये या देशामधल्या शेतकऱ्याच्या अकाउंटला वर्षाला जमा करणार आहे. राहुल गांधी म्हणाले 6,000 काय, मी 60,000 जमा करणार आहे. आता स्पर्धा लागली, 6,000 म्हणतात मोदीजी, 60,000 म्हणतात राहुल गांधी. खरं तर 60,000 देणाऱ्याला लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता, 60,000 देणाऱ्याच्याकडं लोकांनी आशाळभूतपणानं पाहायला पाहिजे होतं, पण मोदीजींनी शब्द दिलाय तर ते पुरा करतील हा लोकांना विश्वास होता. 6,000 देणाऱ्यांना लोकांनी 282 पासून 303 जागा दिल्या. NDA सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2019 निवडून आलं, आणि ज्यांनी 60,000 देऊ सांगू त्यांना 50 जागा त्यांच्या पक्षाच्या निवडून आणता आल्या नाहीत. हा लोकांच्या मनामध्ये विश्वास हा निर्माण झालेला होता. आणि मोदीजींनी फक्त शब्द दिला नाही, 2019 शब्द दिला, 2020 एप्रिल महिन्यामध्ये कोविड आला. 2019 डिसेंबर महिन्यामध्ये चीनपासून अन्य देशांमध्ये कोरोना फैलावलेला होता. खरं तर इतकी मोठी अशा पद्धतीची स्थिती होती की कोणालाही वाटलं असतं की आता याच्यामध्ये आमचा निभाव कसा लागणार. आपण करंजाडावासीय बरेचसे जण रेल्वेने प्रवास करतात, रोज मुंबईला कामाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका वेळेला या मुंबईच्या लोकलमध्ये 1,000 लोक प्रवास करतात. सांगा याच्या आधी किती कंपन्या भारतामध्ये मास्क बनवत होत्या, कोविड आला तोपर्यंत मास्क तो पण इंडस्ट्रियल कामासाठी बनवला जायचा. कोणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर लोक मास्क घालत नव्हते, पण कोविड आला मास्क बनायला सुरुवात झाली, कोविड आला तुमचे PPE किट बनायला सुरुवात झाली, कोविड आला तुमचे व्हेंटिलेटर बनायला सुरुवात झाली, कोविड आला ठिकठिकाणी ICU उघडले गेले. आपले आमदार महेश बालदीजी यांनी सुद्धा
या ठिकाणी आपल्या उलवा नोडमध्ये तिथं स्वतः एक हॉस्पिटल निर्माण केलं, पण सरकारच्या माध्यमातून ठिकठिकाणी तुमचे मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर, या ठिकाणी हॉस्पिटल्स, याच्यावरती लाखो करोडोंचा खर्च व्हायला सुरुवात झाली. एखादा पंतप्रधान म्हणाला असता की तुम्हाला मी दिला होता शब्द, 6,000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा करेन, पण आता जरा थोडं माफ करा. बाळासाहेबांना तर त्यांनी सांगितलं की तुमचा जो खासदार निधी आहे तो खासदार निधी आता 2 वर्ष या ठिकाणी तुम्हाला देता यायचा नाही. तुमचा जो खासदार म्हणून तुम्हाला मानधन दिलं जातं, पगार दिला जातो, तो तुम्हाला देता यायचा नाही. पण शेतकऱ्याला जो शब्द दिलेला होता की तुझ्या अकाउंटला मी 6,000 वर्षाला जमा करेन, कुठलाही खंड न पडू देता मोदीजींनी त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती दरवर्षी 6,000 रुपये जमा करायला सुरुवात केली. कोविड आला, लॉकडाऊन जाहीर केलं, उलट प्रत्येक घरटी 5 किलो प्रत्येक माणशी धान्य आपल्या सगळ्यांना मिळायला सुरुवात केली. 2020 साली कोविड होता, 2021 साली कोविड होता, पण कोविड संपला पण प्रत्येक घरटी माणशी 5 किलो धान्य हे थांबलं नाही. 2022 साली थांबलं नाही, 2023 साली थांबलं नाही, 2024 साल सुरू झालंय. आता सरकारनं जाहीर केलं 5 वर्ष पुढची मोफत धान्य आपण प्रत्येकाला देणार आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे. आणि म्हणून ही मोदींची गॅरंटी आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. आज मोदीजींच्या विषयीची गॅरंटी ही बाळासाहेबांच्या विषयीची गॅरंटी वाटते, मोदीजींच्या विषयीची गॅरंटी ही आमदार महेश बालदीजी यांच्या विषयीची वाटते. आणि म्हणून ज्याला आपले सरपंच चिठ्ठी देतात पाण्याच्या विषयावर बोला, कारण सरपंचाला वाटतं की ठीक आहे सगळे विषय तुम्ही सांगाल, पाण्याच्या विषयी थोडंसं सांगा. आणि म्हणून महेश बालदी साहेबांनी आठवण दिली की कशा पद्धतीनं मी सिडकोचा अध्यक्ष असताना तेव्हा आणि त्याच्यानंतर देखील आपण सगळ्यांनी मिळून या विषयाचा पाठपुरावा केला आहे. आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या पर्यंत या ठिकाणी MJP च्या माध्यमातून जी पाणी पुरवठ्याची मोठी स्कीम आहे, आपल्याला करंजाड्याला पाणी हे MJP चं पाताळगंगा या ठिकाणाहून येतं, तर हे MJP चं पाणी पुरवठ्याची स्कीम आहे. याच्यामध्ये आपल्याला 105 MLD पाणी ज्या वेळेला 35 किलोमीटर लांबून निघतं, त्या पाईपलाईनची दुर्दशा अशी झाली की आपल्यापर्यंत पोचताना ते 85 MLD 80 MLD पोचतं. 105 MLD चा अर्थ आहे 105 दशलक्ष लिटर प्रतिदिवस, म्हणजे 10,50,00,000 लिटर रोज पाणी तिथून निघतं. आणि तिथून इथं पोचताना ते 85 म्हणजे या ठिकाणी 8.5 कोटी लिटर किंवा 8 कोटी लिटर मात्र इथं पोचतं. मधल्या प्रवासामध्ये 2 ते 2.5 कोटी लिटर पाणी हे मधल्या प्रवासामध्ये वाया जातं. कधी पंपाचा प्रॉब्लेम झाला, आधी लाईटचा प्रॉब्लेम तिथं व्हायचा, कधी त्या पाईपलाईन फुटल्या त्याचा प्रॉब्लेम झाला. तुम्ही एक पाण्याची बाटली या व्यासपीठावरची बघा, ही 200 ml ची बाटली आहे, 1 लिटर पाण्याची बाटली आपल्या डोळ्यापुढे आणा आणि विचार करूया, अशा 2 कोटी 2.5 कोटी बाटल्या तिथून निघाल्यात आणि वाटेमध्ये त्या बाटल्या फुटून जात आहेत, निघून जात आहेत, अशी स्थिती त्या पाण्याची लाईनची झालेली आहे. आणि म्हणून ही स्थिती बदलण्याच्यासाठी वेळीच या ठिकाणी सुधारणा केली गेलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापर्यंत आपला हा पाण्याचा प्रश्न निकाली लागलेला असेल याची शाश्वती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतोय. आणि म्हणूनच ठीक आहे, आज काही अंशी आपल्याला अडचण होते, त्याच्यावरही स्वस्त बसेल नाहीत. मार्ग काढण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या बैठका सिडकोचे MD, सिडकोचे जॉईंट MD या ठिकाणी यांच्याबरोबर घेतलेल्या आहेत. जेव्हा हे प्रयत्न अपुरे पडले असं वाटलं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत याच्या संदर्भातली बैठक सह्याद्री अतिथीगृह त्या ठिकाणी देखील घेतलेली आहे. आणि त्यामुळे पूर्णपणानं आपल्या नागरी समस्यांवरती या ठिकाणी लक्ष देतोय. इथे माननीय अतुलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी इथं बोलत असताना आपल्यापुढे भावना व्यक्त केली. खरं तर विमानतळाचं पुनर्वसन या ठिकाणी जेव्हा व्हायचं होतं, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ज्यावेळेला याचा आढावा घेतला गेला त्यावेळेला लक्षात आलं की विमानतळाच्या काहीच परवानग्या घेतलेल्या नाहीत, केवळ चर्चाच होत होत्या, पण हे विमानतळ तर झालं पाहिजे. आणि मग हे विमानतळ जर व्हावं
अशा पद्धतीची जर इच्छा असेल तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या परवानग्या केंद्र सरकारकडून आणल्या पाहिजेत. इथलं पुनर्वसनाचे प्रश्न आहेत तर पुनर्वसन या देशामधलं सगळ्यात आदर्श असं पुनर्वसन झालं पाहिजे ही जिद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनाशी धरली आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या 10 च्या 10 गावं आणि त्याच्याबरोबर सगळ्या वाड्या यांचं पुनर्वसन आज होत आहे. ठीक आहे, काही अंशी विषय राहिले असतील पण एक एक करत आमदार महेश बालदी साहेब यांच्या बरोबरीनं खासदारांच्याकडं वेळोवेळी पाठपुरावा झालाय आणि हे सगळे आपल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागण्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जातोय आणि म्हणूनच आपल्या या विमानतळाचं पुनर्वसन हे आता जवळपास पूर्णत्वाच्या दिशेनं आलेलं आहे. आज हा विमानतळ महेश बालदी साहेबांनी सांगितलं की 1% देशाचा GDP एक विमानतळ वाढवणार आहे आणि 1% GDP वाढत असताना 1% GDP याचा अर्थ काय आहे तर आज देशाचा हा जो या ठिकाणी आपला GDP आहे हा 4,33,000 कोटी इतका GDP आपला आहे. 4,33,000 कोटी याच्यामधला 1% जर झाला तर याचा अर्थ असा होतो की किमान 400 कोटी 400 लाख म्हणजे 4,000 कोटी माफ करा 4,000 कोटी रुपये या एक विमानतळ बनण्यानं देशामध्ये उद्योग वाढतील, या ठिकाणच्या नोकऱ्या वाढणार आहेत आणि या कोणाला सगळ्यात पहिले मिळतील तर इथे उपस्थित असणाऱ्या तरुणांना, या भागामध्ये राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना, या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी नव्यानं नोकऱ्या मिळतील, नव्यानं उद्योग मिळतील. इतकी मोठी संधी एक विमानतळ सुरू झाल्यानंतर होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आज बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असू द्या किंवा इथल्या विधानसभेमध्ये आपल्या हिताचे निर्णय घ्यायचे असू द्या, या सगळ्यामध्ये एक विमानतळ जर तुमचं आमचं भवितव्य इतक्या मोठ्या प्रमाणात बदलणार आहे तर सजगपणानं जागरूकपणानं या देशाचं सरकार हे पुढचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं असेल, या राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि त्यामुळे आपल्याला जर न्याय देण्यासाठी जर योग्य अशा पद्धतीनं या ठिकाणी नेतृत्व असलं तर ते केवळ आणि केवळ श्रीरंगप्पा बारणे यांचंच आहे, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि त्यामुळे या 13 तारखेला आपल्याला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. मी आपल्याला विनंती करेन आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नका. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे. जर मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत तर बारणे साहेब सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मतांनी या येणाऱ्या 13 मेला निवडून आले पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं. आजपासून 13 तारखेपर्यंत आपल्या परिचयाच्या सगळ्यांना आपलं मत हे धनुष्यबाणाला मिळालं पाहिजे याच्यासाठी आग्रह धरूया आणि उन्हातानाचे दिवस आहेत, या उन्हातानाच्या दिवसामध्ये आपल्याला सकाळ सकाळ मतदान जास्तीत जास्त करून घ्यावं लागेल आणि यासाठी आपण स्वतः मतदान करा, आपल्या परिवारातल्या सहकाऱ्यांना सर्वांना सकाळ सकाळ लवकर आपल्या उमेदवार अप्पा बारणे यांची निशाणी धनुष्यबाण या समोरचं बटन दाबून विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हा इतकं आवाहन या निमित्तानं करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, दिवंगत दीपा पाटील साहेब यांना अभिवादन करून, देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान 13 मेला होणार आहे आणि त्या अनुषंगानं आजच्या या जाहीर सभेला ज्यांनी आता संबोधित केलं ते लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर, या विभागाचे लोकप्रिय आमदार महेश शेठ बालदी, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, आदरणीय अतुलजी पाटील, अरुणजी भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर शिवसेना, RPI, सर्व घटक पक्षाचे मित्रपक्षाचे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व नेतेमंडळी, सर्व प्रमुख पदाधिकारी, या गावचे सरपंच मंगेश शेलार, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
खरंतर वेळेअभावी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख मी टाळला, कारण माझ्याकडे नावं लिहून दिली होती आणि वेळ देखील बराच झालेला आहे. सकाळी जवळपास 9:30 आम्ही उरणच्या प्रचार रॅलीला सुरुवात केली मी आणि महेश बालदी यांनी, आणि 41 डिग्रीमध्ये दिवसभर आम्ही प्रचार रॅली काढून आज शेवटची समारोपाची सभा या ठिकाणी संपन्न होते. आणि त्या प्रचार रॅलीमध्ये बरेचसे महायुतीचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले, त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. भर उन्हामध्ये आपण वेळ काढून या देशासाठी होत असणाऱ्या मतदानामध्ये सहभागी झाला आणि मतदाराला जागृत करण्याचं काम, त्यांना आव्हान करण्याचं काम केल्याबर त्याबद्दल त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो. ही देशाची निवडणूक होत आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये NDA माध्यमातून ही निवडणूक होत असताना राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा, त्याचबरोबर RPI, मनसे राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आठवलेंच्या नेतृत्वाखाली, RASP जानकरांच्या नेतृत्वाखाली आणि अनेक घटक पक्षाचे नेते एकत्रपणे येऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातात. आपण या ठिकाणी बऱ्याचशा प्रशांत शेठचं, महेश शेठचं ऐकलं असेल. या विभागामध्ये पाण्याच्या समस्याच्या बाबतीमध्ये माननीय आमदारांनी, दोन्ही आमदारांनी तुम्हाला केवळ आश्वासन दिलं नाही तर येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली काढीन याची देखील ग्वाही दिलेली आहे. परंतु ही निवडणूक खरं तर ग्रामपंचायतीची नाही, नगरपालिकेची नाही, महापालिकेची नाही. हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा, हा देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवल या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षामधला इतिहास जर पाहिला तर गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार, या सरकारने देशामध्ये, या भारताची मान उंचवण्याचं काम केलेलं आहे. हा देश सुरक्षित राहण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये राहिलेलं आहे आणि देशाच्या सीमा देखील सुरक्षित राहण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये राहिलेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जातीय दंगे झाले नाहीत. गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे मात्र आपण आत्मसात केले पाहिजे. 370 कलम हटून या देशामध्ये, एकाच देशामध्ये, एका राज्यामध्ये 2 झेंडे वापरत होते, 2 कायदे अवलंबित केले जात होते आणि या माध्यमातून जम्मू काश्मीरचा प्रश्न निकाली काढण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं. आपण जम्मू काश्मीरला खरं तर जाणं देखील त्यावेळेस शक्य नव्हतं. जे तरुण त्या ठिकाणचे होते जम्मू काश्मीरमधले, की ज्याच्या हाताला काम देण्यापेक्षा ज्याच्या हातामध्ये दगड देऊन रोज 500 रुपये देण्याचं काम या अगोदरचं सरकार करत होतं आणि त्या ठिकाणी जातीय दंगे घडवण्याचं काम करत होतं. मोदीजींनी त्यांना विश्वास दिला. आज जर आपण जम्मू काश्मीरमध्ये गेलो तर त्या जम्मू काश्मीरमधली परिस्थिती आपण पहा. स्मार्ट सिटीची योजना त्या जम्मू शहरामध्ये राबवण्याचं काम, स्मार्ट सिटीची योजना काश्मीर शहरामध्ये राबवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केले. त्या ठिकाणचे रस्ते, त्या ठिकाणची लाईट, एकदा लाईट गेल्यानंतर 2-3 दिवस म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये लाईट येत होती. जम्मूची परिस्थिती वेगळी होती पण काश्मीरमध्ये, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये लाईट येत नव्हती. आज परिस्थिती बदलते. ज्यांच्या हातामध्ये दगड होता, ज्यांच्या हातामध्ये दगड होता त्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आणि त्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं देशभरातले जातात, त्यांना रोजगार उत्पन्न करून देण्याचं पर्यटनाच्या माध्यमातून देखील काम केलं आहे. आपण एक एक राज्याचा जर विचार केला, या देशामधल्या एका एका राज्याचा विचार केला, ज्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे, आपण पश्चिम बंगालचा विचार करा. पश्चिम बंगालचं सरकार केंद्राच्या एक देखील योजना राबवत नाही. या राज्यामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 1000 कोटी रुपये राज्याला निधी मिळतो केंद्र सरकारचा, परंतु कुठल्याही प्रकारची योजना ते सरकार राबवत नाही, विरोधी पक्षाचं सरकार राबवत नाही.
अनेक सरकार असे केवळ केंद्रावरती आरोप करतात परंतु केंद्र सरकारचं चांगलं काम त्यांना दिसत नाही. या देशामध्ये मी तुम्हाला सांगतो मोदीशिवाय पंतप्रधान येणाऱ्या निवडणुकीनंतर कोणी होणार नाही. जे विरोधी पक्षाचे सगळे नेते मंडळी आहेत एका व्यासपीठावर येतात पण त्यांचे एक विचार जुळत नाही आणि सातत्यानं खोटं बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देखील करतात. या देशाचं संविधान बदलण्याच्या बाबतीमध्ये भाषा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील 18 पकड जातीला न्याय देण्याची भूमिका संविधानाच्या माध्यमातून केली आणि त्या संविधानात जगाच्या पाठीवरती भारत देश एकमेव भारत देश जगाच्या पाठीवरती या देशामध्ये सर्वाधिक जाती धर्माचे लोक राहतात. त्या सर्वाधिक जाती धर्माच्या लोकांना सर्व माणसाला न्याय देण्याची भूमिका संविधानाच्या माध्यमातून केली. या देशातील ब्रिटिशांनी निर्माण केलेले कायदे ते संसदेमध्ये बदल करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका पंतप्रधानांनी केली परंतु विरोधी पक्षाचे सगळे नेते म्हणतात की संविधान बदलण्याचं काम माननीय पंतप्रधान करतात. या देशातला कुणी सत्ताधीश संविधान कधी देखील बदलू शकणार नाही कधी देखील बदलणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक वरदान या देशाला आहे संविधानाच्या माध्यमातून आणि म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करण्याचं काम प्रामुख्यानं विरोधी पक्ष करतोय त्याच्यापासून देखील सावध राहिलं पाहिजे. हा देश जगाच्या पाठीवरती या भारताची मान उंचवण्याचं काम कुणी केलं असेल स्वातंत्र्यानंतर ते माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या खेडोपाडी ज्या आदिवासी भागामध्ये वीज पोचली नाही लाईट पोचली नाही पाण्याची व्यवस्था नसती आणि ती देण्याचं काम देखील केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून केले. मावळ लोकसभा मतदारसंघातल्या अतिशय दुर्गम भागामध्ये स्वातंत्र्यानंतर लाईट पोचवण्याचं काम आपण केले. केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून जो फंड आला त्याच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. जलजीवनच्या माध्यमातून हर घर जल या माध्यमातून या राज्याला करोडो रुपयाचा निधी आला. तुम्ही ग्रामीण भागामध्ये पहा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये या योजनेचा लाभ होतो आहे. शहरी भागामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर देण्याच्या बाबतीमध्ये असेल हा सगळी निधी पोचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून येतो आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार एक दूरदृष्टीचा नेता म्हणून ज्याला राजकारणातली समज आहे राजकारणातली जाण आहे आणि म्हणून त्या नेत्याकडे पाहिलं जातं ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार जो आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष राजकारणामध्ये असून रोज सकाळीपासून संध्याकाळपर्यंत जनमाणसासाठी काम करणारा अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात आणि म्हणून एका विचाराचं सरकार राज्यामध्ये काम करत असताना गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या योजना झाले नाही जे कामं झाली नाही ती कामं करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी लोकसभेचा सदस्य म्हणून गेले 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेली कामं माझ्या परिचय पत्राकडून मी तुमच्या पुढे दिलेली आहेत. वेळ कमी आहे आपण बराच वेळ थांबलेला आहे म्हणून सगळ्या गोष्टीचा उल्लेख करणार नाही 2-3 गोष्टीचा उल्लेख करून मी माझं भाषण संपवणार आहे. या मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातल्या उरण मतदारसंघामध्ये पनवेल ते जेएनपीटीला जाणाऱ्या मार्गावरती आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष या अगोदरचं सरकार होतं 4-4, 5-5 तास कंटेनर थांबत होते. माननीय गडकरींच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून मोठा निधी भरीव आला आणि 8 लेनचा रस्ता पनवेल ते जेएनपीटीला झाला. आज पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने MMRDA रिजनच्या माध्यमातून समुद्र पूल या देशातला 22.5 किलोमीटर करण्याचं काम देशातला पहिला 22.5 किलोमीटर समुद्र पूल करण्याचं काम आपल्याच या उरण विधानसभा मतदारसंघामधून तो मुंबईला कनेक्ट होतो आहे. त्याचं नाव अटल सेतू ठेवलेलं आहे. सगळे भविष्यामध्ये त्या अटल सेतूच्या माध्यमातून हा सगळा नोड उरणचा या परिसरातील विमान
विमानतळाच्या या परिसरामध्ये उरणच्या या भागामध्ये उद्याचं नागरीकरण होईल, मुंबईचा नागरिक त्या ठिकाणी राहायला येईल, तो त्याची दूरदृष्टी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची उद्याला तुम्हाला देखील त्या माध्यमातून शेवट व्यापार व्यवसाय दुकान याच्या माध्यमातून देखील तोही देखील व्यवसाय वाढेल. केवळ केंद्राने नोकऱ्या देणं हा व्यवसाय नाही, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्यातील उद्योग वाढवण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी जवळपास 3,25,000 करोड रुपयाचे करार मध्यंतरीच्या कालावधीमध्ये केले आणि या राज्यामध्ये उद्योग वाढवण्याचं काम देखील केलेलं आहे. महेशजी बालदी सारखा एक कर्तबगार आमदार या परिसरामध्ये आपल्याला मिळालेला आहे. टीका टिप्पणी होती त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी देखील शिवसेनेमध्ये असताना महेशजी बालदेवरती होणाऱ्या टीका टिप्पणी मी देखील ऐकल्यात त्या व्यासपीठावरती. मी कधी देखील माझ्या मला 30 वर्ष राजकारणामध्ये झालं आणि 30 वर्ष केवळ राजकारणामध्ये झालं, मी पदावरती नगरसेवकापासून देशाच्या लोकसभेपर्यंत काम केलं आहे, पण मी कुणावरती देखील माझा विरोधक देखील असला तर त्याच्यावर टीका टिप्पणी काय करत नाही. ज्याला दाखवण्यासारखं काय नसतं, स्वतःचं कर्तृत्व नसतं, स्वतःचं काम नसतं, आपण केलेली कामं दाखवायलासारखी नसतात, तो मात्र टीका टिप्पणी करत राहतो. आपण केलेलं काम आहे, आपण कामाच्या रूपानं आपली ओळख आहे आणि म्हणून महेशजी बालदे आपली कामाच्या रूपानं या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये ओळख आहे. 2014 देखील महेशजींनी माझं काम केलं, युतीच्या माध्यमातून मी खासदारकीची निवडणूक लढवली. 2019 देखील काम केलं, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका, 2.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो पण विरोधातच तसा होतो, परंतु 2.5 वर्ष त्या विरोधामध्ये होतं, पण माझं किंवा महेश बालदींचं किंवा प्रशांतजींचं कधी देखील त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी होता आमच्यामध्ये कुठला गैरसमज होत नव्हता, कारण मी स्वतःला त्या रचनेमध्ये मी ठेवलेलं आहे. ज्यांनी मला मदत केली, ज्यांच्या विचारांना आपण वाढलो आहे, त्या विचारांना आपण सातत्यानं राहिलं पाहिजे. आणि मी सकाळपासून आज सकाळपासून रॅलीमध्ये होतो, त्या रॅलीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर तो उत्साह कार्यकर्त्यामध्ये पाहिला, तो उत्साह तो कार्यकर्त्यामध्ये निवडणुकीचा निश्चित होता, मोदीजींच्या विषयी प्रेम निश्चित होतं, पण महेशजी बालदे तुमच्या कामाच्या रूपानं तो मतदार, तो नागरिक, तो कार्यकर्ता 40 डिग्री 42 डिग्रीमध्ये उन्हामध्ये थांबला होता. माझ्याबरोबर पुण्यावरून काही पत्रकार मित्र देखील या ठिकाणी आले आणि ते मला सांगत होते नंतर गाडीमध्ये बसल्यानंतर की 40-42 डिग्रीमध्ये तो उन्हात तापलेला कार्यकर्ता त्याच्या चेहऱ्यावरती मी तो पाहिलंय आणि त्याचा चेहरा सांगत होता की या मतदारसंघामध्ये महेश बालदीची कामातून तुमच्याशी असलेली जवळीक, तुम्ही कार्यकर्त्यांना दिलेलं बळ, त्याच्यातून तुमची ओळख आहे आणि मला 100% खात्री आहे. मी मला माणसाची पारख आहे आणि मला मी फेस रिडिंग देखील जाणतो माणसाचं. या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये उद्याचा निकाल आजच लागलेला आहे असं मला वाटतंय. लोकांच्या प्रति असलेली आपली भावना, कोण काय टीका टिप्पणी करतो याहीपेक्षा आपल्याला समाजाचं काम करायचंय, समाजाप्रति आस्था आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या परिसरामध्ये ज्या ज्या समस्या आहे प्रशांतजी ठाकूर आणि महेशजी बालदे यांनी दिलेलं आश्वासन ते 100% पूर्ण होईल. मी लोकसभेचा सदस्य म्हणून जिथं माझी मदत लागेल ती मदत करण्याचं काम, या भागाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मदत करण्याचं काम करेन, परंतु राज्यामध्ये देखील एका विचाराचं सरकार आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं जर सरकार असेल तर सहजतेने ती कामं प्रश्न मार्गी लागतो आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर 2-3 महिन्यामध्ये विधानसभेची देखील निवडणूक होते. आपल्याला या दोन्ही निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपण सर्वजण जाणकार आहात, अनेक निवडणुका आपण जवळून पाहिलेल्या आहेत. देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत, कुठल्या भविष्यकाराची गरज नाही, परंतु ते पंतप्रधान होत असताना आपलं मत देखील महत्त्वाचं आहे, एक एक मत महत्त्वाचं आहे. येत्या 13 मेला या परिसराचं मतदान होणार आहे. 13 मेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचं आपण काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. उन्हाळा प्रचंड आहे, ऊन प्रचंड आहे आणि म्हणून सकाळी लवकर मतदानाला आपण बाहेर पडावं, लवकर मतदान केंद्रापर्यंत जावं. आपला आपण जात असताना आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार, आपल्या शेजारचा यांना देखील मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन या देशातील
प्रत्येक मतदाराने देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी आपल्यासाठी 17-17, 18-18, 20 तास काम करतात. त्या पंतप्रधानाचा विश्वास पुन्हा एकदा या जगाच्या पाठीवरती दाखवण्यासाठी मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाणसाहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि वडगर जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी मोठा पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सुभाषेठ म्हात्रे, के म्हात्रे, प्रकाश पाटील, कर्णा शेलार, महेंद्र पाटील, सदाशिव वास्कर, रमेश पाटील, गजानन पाटील, मनोहर भोईर आणि समीर केनी या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या या करंजडे विभागामध्ये आपल्या वडगर जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा बाणेसाहेब यांचे या ठिकाणी स्वागत या ठिकाणी. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, आपकी बार, आपकी बार, फिर एक बार. देश का नेता कैसा हो, मावळ का खासदार कैसा हो, भारत माता की.